नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आपल्याकडे अनेक भाज्या या औषधी गुणधर्मांनी युक्त अशा आहेत. त्यातीलच एक शेवग्याची भाजी. ही भाजी कॅल्शियमने ओतप्रोत भरलेली आहे. तसेच या शेवग्याच्या झाडाच्या पानांचीही भाजी केली जाते. ही पाने अनेक शारीरिक आजारांवर रामबाण उपाय असतात. थोडक्यात सांगायचे तर ही भाजी आपल्या शरीरासाठी कॅल्शियम पुरवणारे स्तोत्र आहे असे म्हणूयात. तर ही शेवग्याच्या शेंगांची भाजी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण इथे पाहणार आहोत. यासाठी आपणास लागणार आहे, इथं मी 3 शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला एक सोलून दाखवणार आहे, त्यासाठी मी ही तशीच ठेवली आहे. इथं मी 2 ते 3 बटाटे बारीक फोडी करून घेतलेले आहेत सोलून. तसंच इथं मी 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मध्यम आकाराचा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. या वाटणाची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला हळद, तिखट, मीठ लागणार आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे. तर चला सुरुवात करूया शेवग्याची भाजी करायला. मैत्रिणींनो, ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या आधी आपल्याला सोलून घ्यायच्या असतात. त्यासाठी आपण अशा त्या कापायच्या अर्ध्या आणि अशा मोडून अशा सोलायच्या असतात. तसंच बाकीची सगळी शेंगही आपण अशी सुरीनं किंवा नखांनी अशी हे करून अशी सोलून घ्यायची. अशा पद्धतीनं मी सगळ्या शेंगांचे तुकडे केलेत आणि ते तुकडे व्यवस्थित सोलून घेतलेत. मित्रांनो, भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात आता मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून घेते. मित्रांनो, आपलं तेल तापले, आता आपण कांदा घालूया. हा कांदा आपला थोडा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात. आपला कांदा गुलाबी रंगावर आलाय, आता आपण त्यात टॅमॅटो घालूयात. आपला टॅमॅटो थोडासा नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया या कांद्यासोबत. नरम झालाय, आता आपण या 1 वाटी कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया. हे वाटण व्यवस्थित परतून घेऊया या कांद्यासोबत. मैत्रिणींना 2 ते 3 मिनिटं मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण तेलावर चांगलं परतून घेतलंय, कांद्यावर चांगलं परतून घेतलंय. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे आणि आपले सगळे मसाले, सुखे मसाले, ते आपण ह्याच्यात घालून घेऊया. इथं मी 1 छोटा चमचा हळदी घालते. मला थोडस तिखट हवंय म्हणून मी 2 ते 3 चमचे लाल तिखट घालणार आहे. आणि 2 चमचे मी मीठ घालते. तिखट आणि मीठ हे तुम्ही आपापल्या चवीनुसार घाला. आणि हे मसाले आपण ह्या कांदा खोबऱ्याच्या वाटणासोबत चांगले परतून घेऊयात. मैत्रिणींना हे जे वाटण आहे ते आपलं व्यवस्थित परतून झाले. आपण पाहू शकता साईड नाही तेल सुटायला लागले, म्हणजे हे व्यवस्थित परतून झालंय. आता आपण यात बटाटे घालूयात. मला बटाट्याचं कॉम्बिनेशन करायचं होतं, बटाटे घालायचे होते म्हणून बटाटे घालते. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करा, इथं डायरेक्ट शेवग्याच्या शेंगा घाला. तर मला बटाटे हवे आहेत या भाजीसोबत म्हणून मी आता हे बटाटे घालते. आता हे बटाटे आपण थोडा वेळ परतून घेऊया. ऍक्च्युली बटाटा शेवग्यासोबत छान लागतो म्हणून मी बटाटा घेतलाय इथं. आपल्याला नको असेल तर तुम्ही स्किप करा.
2 ते 3 मिनिटं झालेत आपण बटाटा व्यवस्थित या मसाल्यासोबत परतून घेतलाय. बटाटा आधी घालण्याचं कारण असं की शेवगा शिजायला खूप कमी वेळ लागतो, तो लवकर शिजतो आणि बटाट्याला थोडा वेळ जास्त लागतो, म्हणून आपण इथं बटाटा आधी घातलाय. आणि आपला बटाटा 50% शिजला की मग आपण यात शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत, त्यामुळे मी आधी बटाटा घातलाय. आपण व्यवस्थित परतून घेतलाय बटाटा. आता त्याच्यात आपल्याला रस्सा जेवढा हवा असेल तेवढा आपण पाणी घालायचंय. मला जेवढा रस्सा हवाय तेवढं मी पाणी घेतलंय, आपण आपल्या आवश्यकतेनुसार त्यात पाणी घाला. आता या बटाट्याला आपण 50% असं शिजून घेणार आहे, थोडा अर्धा कच्चा असा शिजून घेणार आहे आणि मग आपण यात शेवग्याच्या शेंगा घालणार आहे. तत्पूर्वी आपण याच्यावर झाकण ठेवून हा बटाटा अर्धा कच्चा शिजून घ्यायचा आहे. मैत्रिणींना मी झाकण ठेवते, 1-5 मिनिटं आपण हा बटाटा अर्धा कच्चा शिजून घेऊया आणि नंतर मग आपण शेवग्याच्या शेंगा यात घालायच्यात. तत्पूर्वी आपण मध्ये मध्ये झाकण काढून बटाटा कितपत शिजलंय हे चेक करूया, नाही तर बटाटा जास्त शिजला तर मग शेवग्याचा आणि त्याचा मेळ व्यवस्थित होणार नाही, भाजी व्यवस्थित होणार नाही. म्हणून आपण मध्ये मध्ये झाकण काढून बटाटा चेक करायचाय. थोडा अर्धा कच्चा शिजला की मग आपण शेवग्याच्या शेंगा घालायचे. मैत्रिणींना 5 मिनिटं झाली आहेत, मध्ये मी एकदा झाकण काढून हलवलं होतं. आता आपण पाहूया पाहू शकता आपला बटाटा अर्धा कच्चा शिजलाय. आता या स्टेजला आपण या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या आपण घालूयात. आणि पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून पुन्हा 1-8 ते 10 मिनिटं आपण शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत झाकण ठेवून लो टू मिडियम गॅसवर हे ठेवणार आहे भाजी. मध्ये आधी चेक करायचे आहेत आपल्या शेंगा आहेत त्या जास्त शिजल्या पण नाही पाहिजेत, नाही तर मग त्यातलं ते चोखण्याचा मजा निघून जाते. व्यवस्थित आपण हलवले हे, आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. मैत्रिणींना 7 ते 8 मिनिटं झाले आणि ह्या 8 मिनिटात मी दोनदा झाकण काढून भाजी हलवलेली आहे. आता आपण पाहूया आपली भाजी व्यवस्थित झाली आहे का. आपली भाजी झाली आहे, आपण शेंगाही बघू शकता व्यवस्थित शिजल्यात. आपल्याला जास्त शेंगा शिजवायच्या नाहीयेत, त्या अशा तोंडात दाताखाली धरल्यावर त्यातला गर जो तोंडात आल्यावर एक अप्रतिम चव लागते ती आपल्याला चाखायची असेल तर या शेंगा या इतपतच शिजवा. जास्त त्या शिजवल्या तर त्याचा गाळ होऊन जातो. आपली ही भाजी सर्व करायला तयार आहे, आता आपण ती बाउलमध्ये सर्व करूयात. मैत्रिणींना तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगांची आणि बटाट्याची भाजी. ही चवीला खूपच छान लागते, ती तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकता. तिचे ह्या भाजीची ही साधी सोपी जर रेसिपी आपल्याला आवडली तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन वाजवायलाही विसरू नका की जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि त्या तुम्ही सहज पाहू शकाल. आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.